रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, ब्युघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 3 कोटींचा निधी प्राप्त. नगराध्यक्षा शुभांगी बन्नेंवर आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जत नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 3 कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जतच्या नगराध्यक्षा शौ शुभांगी बन्नेंवर यांनी दिली. आमदार सावंत यांनी जतला आतापर्यंत त्यांच्या विशेष प्रयत्नातून 7 कोटींचा भरीव निधी मिळवून दिला आहे. त्यातील 2 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत तर 2 कोटींच्या कामाचे टेंडर निघाले आहे. जत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार सावंत यांनी जत नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी उर्वरित 3 कोटींचा निधी मिळवून दिला आहे. पूर्ण योजनेतून आपले सर्वांचे लाडके आमदार विक्रमदादा यांनी जर शहरासाठी जवळजवळ 7 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यामधले 2 कोटीचे काम आता पूर्णत्वामध्ये आलेले आहे. आणखी 2 कोटीचे काम जे आहे ते टेंडर प्रोसेसमध्ये आहे. आणि आता काल परवा दिवशी 20 तारखेला 20 ऑगस्ट रोजी परत 3 कोटी रुपये आपल्यासाठी दिलेले आहेत. तेही काम आपण लवकरात लवकर टेंडर प्रोसेस करून पूर्ण करू. अशा ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा दादांनी नगरपालिकेसाठी 7 कोटी रुपये आणलेले आहेत. 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदारांनी इतकं फंड आणलेलं म्हणजे कुठलेच आमदार आणलेले नाहीत असं मला वाटतं. जर शहरामध्ये जवळजवळ भरपूर निधी ह्या आमदारांनी दिलेले आहेत, या आमदारांच्या एवढं निधी कुणीच दिला नाही असं मला वाटतं. जर शहर जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा म्हणजे आता मॅडम सांगितल्याप्रमाणे 30 वर्ष झाले, आता नगरपालिकेमधून 7 वर्ष झाले. जे मागील आमदार आहेत त्यांनी वैयक्तिक प्रयत्न करून केवळ कधीही जर शहरासाठी हा वेगळा निधी कधी आलेला नाही. एकमेव विक्रमदादा सावंत यांनी आतापर्यंत जर शहरासाठी 7 कोटी रुपये निधी हा जर शहरासाठी आणला आहे. त्यांचं एक स्वप्न होतं की जर शहर हे सुजलाम सुफलाम करायचं, जेणेकरून आपण आपलं जत हे कसं सुंदर व चांगलं होईल ह्यासाठी दादांनी विशेष प्रयत्न करून मंत्र्यात कायम बैठका घेऊन मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून जत शहराला गतवैभव मिळण्यासाठी 7 कोटी रुपये निधी आणला आहे. त्याचप्रमाणे जी आपली स्मशानभूमी आहे, कित्येक वर जरा स्मशानभूमीला फक्त ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत हा थोडाच फंड जात होता, ह्या स्मशानभूमीसाठी माननीय विक्रमदादा सावंत यांनी 34 लाख रुपये, त्याचबरोबर लिंगा स्मशानभूमीसाठी हा वेगळा फंड आणला आहे. त्यानंतर अल्पसंख्याक निधीमधून मुस्लिम कब्रस्तानसाठी हा दादांचा सुद्धा विशेष प्रयत्न चालू आहे. ह्याचा अर्थ असा होतो की दादा हे जत शहरासाठी पूर्ण कायापालट करणार आहेत व जत शहर वासियांच्या तर्फे व नगरपालिकेतर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते किंवा जत शहरचे नागरिक आम्ही विक्रम दादांचे ऋणी आहोत. यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते साहेबराव कोळी, जत तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, नगरसेवक नामदेव काळे, निलेश बामणे, महादेव कोळी, अपू माळी, अशोक बन्नेंवर, नगरसेवक इराणा निडोनी आदी मान्यवर उपस्थित होते. जोकेश अदाटे, झत.